अगदी बराबर बोलताय, मानाजी ड्राबी ही दोन्ही गावात दोन्ही संघ घेऊन जातील, पहिला आणि दुसरा अगदी बराबर बोलताय। बघूया फायनलचा मॅच असणार आहे, मेगा फायनल असणार आहे, परंतु नजर लागली का ट्रॉफी वरती नाही तर आपल्या त्या सायकल वरती। मॅन ऑफ द मॅच ची सिरीज कोण जिंकणार त्याची आपण कॅल्सी या ठिकाणी करणार आहेत, मात्र आंबट संघामध्ये ती ट्रॉफी सुद्धा तिथेच जाणार आहे हे लक्षात असू द्या। दोन ट्रॉफी आणि एक सायकल मात्र एका गावामध्ये जाणार आहे। अगदी बरोबर आहे। सामनावीर कोण होईल, सामनावीर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण होईल हे सुद्धा बघू। हा दोन्ही संघाचे मानकरी सुद्धा कोण होईल हे सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय। वा भाई वा, क्या बात है। बिल्डिंग लावून घ्या, आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ खूप झालेला आहे। नाव सांगण्यासाठी आपला आठवा प्लेयर स्टेजवर पाठवण्याचा पाठवा। धन्यवाद सर। सामना रंगतोय या मॅच मध्ये, जय चोरुबा वर्सेस जय अंबे माता अंबुट, दोन्ही संघ अंबुट।
या ठिकाणी विनंती असेल दोन्ही संघाला स्टंप कोणी उचलायचे नाहीयेत आणि आता 1000 रुपये कट केले जातील. 1000 रुपये म्हणजे एंट्री फी कमी केली जाणार आहे लक्षात ठेवा. स्टंप मला वाटतं 300 रुपये पण नाहीयेत. तर उद्या मैदानाकडे धाव संख्या असणारे 6 चेंडू आणि 14 पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचा पतन होत आहे. धावची तर बाद होते. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. नक्कीच लक्ष मात्र लागले गेलं या मानेगिरी ट्रॉफीवरती. पहिला चषक कोण नेणार, दुसरा चषक कोण नेणार, परंतु चषक मात्र एका गावामध्ये दोन जाणार आहेत. या ठिकाणी डोळ्यामध्ये तेल टाकून पंचगिरी केली आहे आमच्या सैफ बाबू. तसेच इकडे राजा असेल, राजा असेल, मनीष असेल, हा सुद्धा राजा जबरदस्त कामगिरी करते. आता मात्र विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसरा विकेट होत आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. आरामात आरामात काही गाई नाहीये. आता मात्र 2 धावा धावकर लागले गेले. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चौकर लागले तर माझ्याकडून 500 रुपये रोख पारितोषिक असेल. मेगा फायनल आहे. सुपर डुप यहाँ पे ओवर हो चुकी है. 2 धावा आणि 2 विकेटचं पतन. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल.